गेल्या 2 दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याला गारपिटीने झोडपलंय. त्या पार्श्वभूमीवरती होणारं हे नुकसान टाळण्याची गरज आहे. अँटी हेलगन म्हणजेच गाराविरोधी तोफेच्या सहाय्यानं गारपिटीची तीव्रता कमी करणं शक्य असल्याचं सांगितलं जात आहे. मारा करणाऱ्या या लष्करी तोफा नाहीत, या आहेत गारपिटीची तीव्रता कमी करणाऱ्या तोफा. गेल्या 2 दिवसात विदर्भ तसंच मराठवाड्याला गारपिटीनं झोडपून काढलंय. या आसमानी संकटावर अँटी हेलगन म्हणजेच गाराविरोधी तोफेच्या सहाय्यानं मात करणं शक्य आहे. महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमधल्या 50 तालुक्यात गारपिटीचा फटका बसलाय. 1086 गावांमधील 1,24,294 हेक्टरवरचं पीक या गारपिटीनं उद्ध्वस्त केलंय. शेतात काम करणाऱ्या तिघांचा या गारपिटीत मृत्यू झालाय. आसमानी संकट म्हणतात ते हेच. विशेष म्हणजे गारपीट होण्याची शक्यता आहे हे माहिती असूनही हे सारं घडलंय. मग प्रश्न येतो, ते टाळणं शक्य होतं का? तर याचं उत्तर काही प्रमाणात होकारार्थी आहे. जगातल्या अनेक देशात इतकंच काय तर आपल्याकडे हिमाचल प्रदेश आसामसारख्या राज्यात या समस्येवर समाधान शोधण्यात आलंय. ते म्हणजे अँटी हेलगन म्हणजेच गाराविरोधी तोफ. ही एक विशिष्ट प्रकारची तोफ आहे जी ढगातल्या गारांवर तीव्र हवेचा मारा करते. याचाच परिणाम म्हणून 2 किलोमीटर उंचीवरच्या ढगातल्या गारांचा चुरा होतो. वादळी पावसासोबत हा चुरा जमिनीवर कोसळला तरी पिकांचं फारसं नुकसान होत नाही. हिमाचल प्रदेशात सफरचंदाचं संरक्षण करण्याकरता हा प्रयोग यशस्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे. कुठे गारा पडतील हे साधारणतः 4 तास आधी कळतं. जिथे कळलं त्या ठिकाणी ही पोर्टेबल गन असते, फार वजन बिजन काही नसतं त्याला. ही गाराविरोधी तोफ जी त्या ठिकाणी नेतात आणि त्याच्यावरती ते मारतात. आणि गारा जिथे असतात त्याची उंची साधारण 1.5 ते 2 किलोमीटर, त्याच्यावरती जास्त ह्याच्यावरती त्याची उंची नसते. त्यामुळे ह्या गारांचा त्याच भुगवून जातो आणि त्या भुगवणी खाली पडलं की मग त्यांनी नुकसान होत नाही. सुरुवातीला ही तोफ बाहेरून आयात करावी लागायची, पण ती आता आपल्या देशात बनवणं सहज शक्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात. शिवाय या तंत्रज्ञानाचा खर्चही कमी आहे. ही तोफ गरजेनुसार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणंही शक्य आहे. शासकीय तसंच प्रशासकीय पातळीवरती आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून गाराविरोधी तोफ उपलब्ध करून देण्याची आता गरज व्यक्त होतीये. गाराविरोधी तोफा ज्या आहेत त्या 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 जिल्ह्यात जर ठेवल्या आणि स्थानिक हवामान खात्याकडे संपर्क त्यांनी नेहमी साधायचा की कुठे आहे म्हणून. आणि ही पोर्टेबल आहे, ही तुम्हाला जीपमधून सुद्धा नेता येते, म्हणजे ट्रकसुद्धा लागत नाही त्याला. आणि फारच म्हणजे भाग डोंगराळ वगैरे असेल तर तुम्हाला हेलिकॉप्टरसुद्धा ते नेता येतात. गारपीट ही आपल्याकडची अपवादात्मक समस्या नाही. दरवर्षी कुठं ना कुठं गारपीटीचा फटका हा बसतोच. आधीच दुष्काळ आणि नापिकीनं त्रस्त असलेला शेतकरी या संकटानं पार उद्ध्वस्त होतो. अशा परिस्थितीत गारपीट रोखणं शक्य नसलं तरी त्यानं होणारं संभाव्य नुकसान निश्चितपणे टाळलं जाऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून नवनवीन प्रयोग राबविलं जाणं नितांत आवश्यक आहे. हवामानाचा अंदाज खरा ठरत असला तरी त्यातून संभाव्य नुकसान टळलंच याची शाश्वती देता येत नाही. त्यामुळेच आवश्यकता असते ती ठोस उपाययोजनांची. अँटी हेलगन हा त्याचाच प्रकार. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नुकसान झाल्यानंतर त्यापोटी शेकडो कोटींची किंबहुना हजारो कोटींची नुकसान भरपाई देण्याऐवजी अशा उपाययोजनांवर अवघे काही कोटी खर्च करणं कधी योग्य म्हणावं लागेल. नितीन सांडवोरस, अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.